पुढे पाहूयात. मुंबईत सध्या काही प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरीही कोरोनाचा धोका मात्र कायमच आहे. त्याच पाठोपाठ मुंबई पोलिसांमध्ये कोरोनाचा शिरकाव आता पुन्हा वाढू लागलाय. गेल्या 24 तासात मुंबईत 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. शहरात आतापर्यंत 10,000+ अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे 127 पोलिसांचा मृत्यूही झाला आणि त्यामुळे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात येतं. पुढली बातमी आहे पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भातली. पनवेल महानगरपालिका कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. सध्या पनवेल मनपा 1-4 रुग्णसंख्या असल्यास कोरोना सदनिका म्हणून त्या इमारतीला घोषित करण्यात येईल याविषयीचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 5-14 रुग्णसंख्या असलेल्या सोसायटीला सूक्ष्म कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर 14+ रुग्णसंख्या असलेल्या मोठ्या कोरोनाबाधित क्षेत्र जे आहे ते घोषित करून सदर इमारत सील करण्यात येते. सध्या पनवेल मनपा क्षेत्रात 9,723 कंटेनमेंट झोन आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गृह विलगीकरणात राहणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने पनवेल मनपा सोसायट्यांवर करडी नजर ठेवून आहे.